नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी पॅटर्न या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहेत मित्रांनो आज आपण कांद्या पिकामध्ये सिलिकॉनचा कशाप्रकारे चांगला आपण उपयोग करू शकतो आणि आपल्या उत्पादनामध्ये भर घालू शकतो याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा शेतीविषयी अशीच नवीन माहिती आपण नेहमी घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो आपल्या पिकावर तुम्ही बघत असाल की सध्या ढगाळ वातावरण आहे आणि यामुळे आपल्या पिकावर रस शोषण किडीचा प्रादुर्भाव आहे तसेच आपण काही वेळेस काय होते की एन ही देतो दुय्यम द्रव्य देतो त्याचबरोबर सूक्ष्म द्रव्य येतो परंतु त्याचा आपल्याला कांद्या पिकावर चांगल्या प्रकारे रिझल्ट बघायला मिळत नाहीत म्हणजेच आपल्या पिकाची ग्रोथ होत नाहीत तर या समस्या कशामुळे होत असतात आणि त्याचा उपाय काय याबद्दल माहिती घेऊया आणि सिलिकॉनचे यात किती महत्वाचे रोल आहे ते आपण बघूया तर आपण आपल्या पिकाला जे देत असतो तर काही वेळेस सिलिकॉनच्या कमतरते त्यामुळे ते, ते पीक ते खत आपल्या पिकाला लागू होत नाहीत त्यामुळे आपण सिलिकॉनचा वापर आपल्या खतातून केला पाहिजे त्याचबरोबर आपल्या पिकावर जे रस शोषण किडी येत असतात तर ते कशामुळे येत असतात की आपण सतत नेहमी फवारणी करत असतो आणि देत असतो त्यामुळे आपल्या कांदे पिकाची जी कोम आहे ती एकदम हिरवीगार आणि लुसलुसीत असतात त्यामुळे त्याच्यावर थ्रिपचा अटॅक आपल्याला सहसा बघायला मिळत असतो आणि त्यातच खराब वातावरण असल्यामुळे सुद्धा याचा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो परंतु आपण जर जमिनीतून सिलिकॉन दिले तर काय होत असते की आपल्या कांदे पिकाची जी मूळ आहे ती वाढण्यास चांगली चालना मिळत असते फॉस्फरसमुळे तुम्हाला माहीत आहे आपल्या कांदे पिकाच्या मुळांची वाढ चांगली होत असते परंतु त्याचा आणखी जास्त बेटर रिझल्ट मिळवण्यासाठी आपण जर सिलिकॉनचा वापर जर केला तर आपल्या कांद्या पिकाची जी ग्रोथ आहे ती जास्त वाढणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला माहीतच आहे की आपले कांदा पीक हे संपूर्ण पेशीने बनलेले आहेत आणि सिलिकॉनच्या वापरामुळे कांदा पिकातील पेशींचा विकास चांगल्या प्रकारे होत असतो आपल्या कांदा पिकामध्ये तिखटपणाही येत असतो आणि सिलिकॉनचं जर आपण फवारणी केली तर आपल्या कांदा पिकाची जी पात आहेत ती एकदम गडद हिरवीगार होत असते म्हणजेच आपल्या कांदा पिकाची जी पात आहेत म्हणजेच पाणी आहेत ही एकदम जाड होत असतात यामुळे काय होते की रस शोषण जे कीड करणारे किडी असतात त्याचा आपल्याला प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसायला आपल्याला येथे बघायला मिळते म्हणजे जिथे कवळे पान आहे ते तेथे रस शोषणारे किडी आपल्याला दिसतील परंतु कांदे पिकाची पात जर रड झाली म्हणजे जाड झाली तर आपल्याला तेथे रस शोषण किडीचा प्रभाव प्रभाव आपल्याला कमी दिसणार आहेत आणि आपण जर खताद्वारे जर सिलिकॉन दिले तर जमिनीमध्ये जे आपल्या कांदे पिकाची खोडकूज मुळकूज होत असते यावरही आपल्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये प्रतिबंध बघायला मिळणार आहेत म्हणजेच एकंदरीत आपले सिलिकॉन जे आहेत हे बुरशीनाशकाप्रमाणे ही कार्य करते तसेच प्लांट ग्रो ग्रोथ रेग्युलेटर अशा प्रकारे ही कार्य करते आणि फवारणी जर केली तर आपल्या पिकाला किडींपासून रक्षण करण्याचं कामसुद्धा हे आपल्याला करून देत असते त्यामुळे कुठलीही फवारणी करू त्यामध्ये सिलिकॉनचा वापर करा अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा संभ्रम असतो की सिलिकॉन बेस्ट स्टिकर जर आपण वापरले तर आपल्याला सिलिकॉन एक्स्ट्रा फवारणी करण्याची गरज नाही परंतु मित्रांनो ही जी भावना आहे ती चुकीची आहे आपल्या पिकाला सिलिकॉनची जास्त गरज असते मुख्यत्वे मुख्यत्वे करून आपल्या पिकाला कांदे पिकाला कांदे जितक्या सिलिकॉनचा आणि त्याचबरोबर आपण सल्फरचा जितका वापर करू तेवढे कमीच आहेत कारण की आपण सतत आपल्या जमिनीमध्ये युरियाचा वापर सतत नेहमी करत असतो त्यामुळे आपली जमीन जवळपास नापिकच झाल्याच्या दरम्यान आहेत म्हणजेच आपण सहसा चप्पल काढूनसुद्धा आपल्या शेतात चालू शकत नाही इतकी कडकपणा आपल्या जमिनीला आलेला आहे परंतु सिलिकॉन सल्फर अशा दुय्यमनद्रव्याचा जर आपण जमिनीमध्ये जर वापर केला तर आपल्या जमिनीचे पोतसुद्धा सुधारतो आणि आपल्या कांदे पिकाची ग्रोथ होत असते कांदाच नाही तर कुठल्याही पिकामध्ये सिलिकॉनची चांगली क्रिया होत असते सिलिकॉन जमिनीमधून जे अन्नद्रव्य आहे ते पिकांना मिळवून देण्याचं कार्य करते सिलिकॉनमुळे आपल्या पिकाला म्हणजेच पिकाची सुद्धा रुंद होण्यास मदत होत असतात अनेक शेतकऱ्यांच्या अशी समस्या असते की खूप काही फवारणी केल्या खूप काही खते टाकली परंतु पीक वाढत नाही तर तुम्ही सिलिकॉन आणि सल्फरचा वापर करून बघा तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा बघायला मिळेल सिलिकॉन सध्या अनेक तज्ज्ञांनी सुद्धा आपल्याला सांगितले आहे की सिलिकॉनचा वापर आपण जमिनीमध्ये वाढवला पाहिजे त्याचबरोबर सल्फर आपण जमिनीमध्ये वाढवला पाहिजे एकरी आपण सिलिकॉन दहा किलो आणि सल्फर दहा किलो हे आपल्या कांद्या पिकाला दिलेच गेले पाहिजे तुम्ही दरवर्षी एन पिके टाकत असता त्यामुळे एन पिकेची पूर्तता आपल्या जमिनीमध्ये असते परंतु दुय्यमान द्रव्य सुषमानद्रव्य याचा आपण फारसा उपयोग करत नाहीत त्यामुळे अन्नद्रव्य आणि सुषमान्नद्रव्याची आपल्या पिकाला गरज भासत असते त्यामुळे फवारणीद्वारे खताद्वारे तुम्ही सिलिकॉन सल्फर तसेच मायक्रोन्यूट्रियन याची अशी खते देत चला आणि तुम्हाला जर कांद्या पिकाला मायक्रोन्यूट्रियन द्यायची असेल तर आठ एकवीस एकवीस महादांचे हे नवीन प्रोडक्ट आले आहे तुम्ही जास्त नाही परंतु एक का होईना एक बॅग तुम्ही आपल्या एकरी वापरून बघा तुम्हाला चांगला रिझल्ट बघायला मिळेल तर मित्रांनो मला अशी आहे तुम्हाला आजची माहिती आवडली असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा शेतीविषयी अशीच नवीन माहिती आपण नेहमी घेत असतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल जावं धन्यवाद जय जवान जय किसान